पुणे शहराचा गणेशोत्सव हा जगात प्रसिद्ध आहे, मात्र त्याच पुण्यात गणेश मूर्तीवरून आता वाद उफाळतोय, बघूया. एका गणपती बाप्पाच्या मूर्तीवरून पुण्यात वादंग निर्माण झालाय. घराबाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसवली म्हणून चक्क 5.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे तब्बल 20 वर्षांनंतर सोसायटीला जाग आली आणि त्यांनी हा दंड ठोठावला. पुण्यातल्या वानवडी इथे फ्लॉवर व्हॅली सोसायटीत बाप्पाच्या मूर्तीवरून हा वाद निर्माण झालाय. संध्या होनावर आणि पती सतीश होनावर हे दाम्पत्य सोसायटीत 2002 पासून राहतं. घर खरेदी केल्या केल्या त्यांनी घराबाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसवली. 2023 पर्यंत सगळं काही सुरळीत चालू होतं, मात्र नुकताच सोसायटीनं होनावर दाम्पत्याला गणपती बाप्पाची मूर्ती घराबाहेर ठेवली म्हणून 5,62,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही हे लॉबी वापरताय म्हणे तुम्हाला 5 टाइम मेंटेनन्स चार्जेस लावतो, पण कोणाला सांगितलं की आम्ही त्यांनी एवढा मला त्रास दिला, मला इलाज नव्हता, म्हणून मी कोर्टामध्ये कॉपी कोर्टामध्ये दाखल केलं की बाबा असं असं झालेलं आहे. तो कोर्टामध्ये अजून केस चालू आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शेजाऱ्यांना या गणपती बाप्पाच्या मूर्तीचा कोणताही त्रास नाही. माझ्या घरात गणपती आहे, मी गणपतीची पूजा करतो. काय बाहेर आलं की समोर गणपती दिसतो, त्याला मी हात जोडतो. योग्य आहे का अयोग्य आहे हे मी नाही सांगू शकत. तर सोसायटीच्या कमिटीनं कॉमन पॅसेज मधील अतिक्रमणाविरोधात सोसायटीतल्या 118 जणांना नोटीस पाठवली. केवळ होनराव हे धार्मिक कारण पुढे करत असल्याचा आरोप सेक्रेटरींनी केलाय. और कॉपर्टी कोर्ट ने भी एकदम साफ साफ बता दिया है कि जिनके अपीलेट कोर्ट में हम लोग ने जी लिया था, साफ साफ बता दिया कि कॉमन लॉबी में कोई भी कुछ भी सामान रख पाएंगे. उन्होंने एक उदाहरण भी दिया था, क्या आपको अगर स्वार गेट में आपको साई बाबा की मूर्ति रखेंगे तो क्या कोई आपको अलाउ करेगा क्या. सो कॉमन प्रॉपर्टी इज़ अ कॉमन प्रॉपर्टी एंड नोबडी, अगर मेरा आस्था है तो मुझे घर में रख के उसको पूजा करना है. सतीश होनावर हे 2016-18 या कालावधीत सोसायटीचे चेअरमन होते. त्यांच्यानंतर नवीन कमिटी अस्तित्वात आली, त्यामुळे बिल्डिंग पॉलिटिक्समधनं तर त्यांच्यावर आरोप होत नाहीयेत ना अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्याचवेळी फ्लॉवर व्हॅली सोसायटीतल्या बाप्पाच्या मूर्तीचा वाद कोर्टात पोहोचलाय. आता कोर्ट या प्रकरणी काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सागर आव्हाड, Zee24 पुणे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24.